भारतीय स्वतंत्र दिनानिमित्त लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीच्या वतीने खारघरमध्ये भव्य दिव्य 1111 फूट तिरंगा पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे रायगड जिल्ह्यात प्रथमच सर्वात मोठी ही तिरंगा पदयात्रा असणार आहे. या तिरंगा पदयात्रेत अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून अविस्मरणीय अनुभव आणि देशभक्तीच्या उत्सव नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केलं आहे. नमस्कार. आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन हा आता 15 तारखेला जवळ येऊन ठेपलेला आहे आणि या निमित्तानं देशभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी उत्साहाचं उल्हासाचं वातावरण आहे. देशाचा स्वातंत्र्य दिन केवळ एक दिवस साजरा न करता तो एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरा करावा असं आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी सांगितले आणि म्हणूनच 9 ऑगस्टपासून 15 ऑगस्टपर्यंत ठिकठिकाणी हा उत्सव प्रत्येक वयोगटातले आणि समाजाच्या प्रत्येक घटकातली लोकं साजरा करतायत. घरोघरी तिरंगा फडकवण्याच्यासाठी देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाली या अमृत महोत्सवी वर्षामध्ये आपण याला सुरुवात केलेली आहे आणि त्यामुळेच फक्त एक दिवसापुरतं स्वातंत्र्य दिन साजरा न करता तो आपल्या सर्वांचा घरातला उत्सव व्हावा यासाठी वेगवेगळ्या संकल्पना आपल्या सर्वांपर्यंत मांडल्या जात आहेत. याच अनुषंगानं खारघरमध्ये आता एक तिरंगा यात्रा काढण्याचं आपण ठरवलेलं आहे. 1111 फूट लांबीचा तिरंगा ध्वज घेऊन खारघरमध्ये 15 ऑगस्ट या दिवशी सकाळी 10 वाजल्यापासून ते आपण रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल ते उत्सव चौक अशा पद्धतीनं हा तिरंगा ध्वज घेऊन सर्व खारघरवासीय आणि आपण सर्व पनवेलवासीय याच्यामध्ये सहभागी व्हायचं आहे. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की या उत्सवामध्ये आपण अवश्य सहभागी व्हा आणि या यात्रेच्या माध्यमातून आपल्यातली राष्ट्रभक्ती पुढच्या पिढीपर्यंत गेली पाहिजे आणि प्रत्येकाला या देशाच्यावरती असलेलं आपलं प्रेम व्यक्त करण्याची संधी मिळाली पाहिजे यासाठी या आयोजनामध्ये आपण सगळ्यांनी पुढाकार घ्यावा. खारघरमधल्या आणि पनवेलमधल्या सगळ्या संस्थांनी यासाठी एकत्र यावं आणि आपलं योगदान द्यावं असं मी या निमित्तानं आवाहन करतो. आपल्या सगळ्यांना या येणाऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा. तिरंगा यात्रा अधिकाधिक भव्य करण्यासाठी आपल्या सर्वांनी योगदान द्यावं अशी आपल्या सर्वांना नम्र विनंती. नमस्कार.